नाशिकच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं भाजप आणि ईडीच्या विरोधात आंदोलन केलं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अकोला शहरातील नाल्यांवरच्या अनधिकृत बांधकामांमुळे नालेसफाईला अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे महापालिकेद्वारे शिवसेना वसाहत ते हायवेपर्यंतच्या नाल्यांवरचं अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलं. त्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केलं आहे. सोलापूरच्या मोहोळ तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला. राष्ट्रवादीचे आमदार यशवंत मानेंच्या नेतृत्वात धरण आंदोलन करण्यात आलं. सीना नदीवरील बंधारे कोरडे ठेवणाऱ्या जलसंपदेच्या अधिकाऱ्यांचा निषेध करत तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. कापसाचे दर पुन्हा घसरले, त्यामुळे घरात कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांची अडचण वाढणार आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी आहे त्या किमतीत कापूस विक्री सुरू केल्याचा परिणाम किमतीवर दिसतो आहे. येत्या काही दिवसात कापसाचा दर आणखीन घसरण्याची चिन्ह आहेत. किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाऊ मेनी लाईव्ह हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. उत्पादनातही त्यामुळे घट झालेली आहे. साठवलेला कांदा देखील खराब झाल्यानं तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. या आर्थिक नुकसानीमुळे कांदा उत्पादक हतबल झाले. कांदा अनुदान मिळवण्यासाठी म्हणून पात्र शेतकऱ्यांची यादी निश्चित झालेली नाही, त्यामुळे धुळ्यातील शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. धुळे जिल्ह्यात कांदा अनुदान मिळवण्यासाठी म्हणून 7,500 अर्ज आले. येत्या आठवड्यामध्ये या सर्व शेतकऱ्यांच्या अर्जांची छाननी पूर्ण होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान आणि मका खरेदीला अद्यापही सुरुवात झालेली नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून तारीख पे तारीख दिली जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या वाली कोण आहे असा सवाल आता उपस्थित होतो आहे. सध्या शेतकऱ्यांच्या नजरा खरेदीकडे लागून आहे. लातूरच्या भाजी बाजारामध्ये भाज्यांची आवक वाढली, मात्र कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. मेथी, पालक, वांगी, दोडके या पिकांसाठी ठोक बाजारामध्ये 10 रुपये किलो इतका दर आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे